देवी सत्यमेव व्रतम। महाराष्ट्राच्या विधानसभा जाहीर झालेल्या आहेत, अवघ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राचे फॉर्म भरणं सुरू होईल आणि फॉर्म काढणंही सुरू होणार आहे। मात्र या परिस्थितीत सुद्धा महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये नेमकं अजून जागांचा वाटाघाटी सुरूच आहे। नेमकं महाआघाडी टिकते की महायुती टिकते यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। अशामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये असलेला वसमत मतदारसंघ सध्या तरी अजित पवार गुट जे राष्ट्रवादीचा आहे त्यांच्याकडे आहे। त्यांचे विद्यमान आमदार राजीन वगैरे सध्या वसमत विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात। मात्र वसमत विधानसभेमध्ये भाजपनं जोरदार तयारी केली असून भाजपचे अनेक जण इच्छुक आहेत। वसमत विधानसभेमध्ये भाजपचे इच्छुक असलेल्यापैकी भाजपचे जुने जाणते कार्यकर्ते मोठे पदाधिकारी मिलिंद हेंबळजी आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून यावेळी सविस्तर जाणून घेऊयात। हेंबळजी स्वागत आहे आपलं। धन्यवाद साहेब। सर्वप्रथम तुम्हाला सांगा की आपण वसमत विधानसभेचे आहात, वसमत विधानसभेमध्ये आपण तयारी करतात, पण वसमत विधानसभा ही महायुतीमध्ये अजित पवार गटाकडे आहे, आपण काय प्रतिक्रिया आपली काय? अजून महायुतीची घोषणा झालेली नाही आणि वसमतची जागा कोणीही जाहीर केलेली नाही। आम्ही मागेही मी सांगितलेलं आहे, आजही सांगतो, वसमत विधानसभेची जागा ही भारतीय जनता पार्टी ताकदीनं मागत आहे। आमची तिथे फार मोठी शक्ती आहे, आमचं संघटन फार मोठं प्रमाणात तिथे आम्ही बांधणी केलेली आहे। प्रत्येक बूथवर जाऊन बूथ समित्या आम्ही केलेल्या आहेत। वसमत विधानसभेमध्ये 6 जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचे होते, 14 पंचायत समिती सदस्य भारतीय जनता पार्टीचे होते, पंचायत समितीचे सभापती उपसभापती भारतीय जनता पार्टीचे होते तिथे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद फार मोठ्या प्रमाणावर वसमत विधानसभेमध्ये आहे आणि आमची प्रमुख मागणी आहे पक्षाकडे की ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडून घेतली पाहिजे आणि या जागेवर भारतीय जनता पार्टीचा निश्चित विजय होईल ही आम्हाला खात्री आहे। पण आजचा जर विचार जर केला, हे जरतरच्या गोष्टी आहेत की महायुती होणार नाही होणार, पण आजचे विद्यमान आमदार जे अजित पवार गटाचे आहेत, अशा परिस्थितीत नेमकी आपली भूमिका काय राहणार आहे? मागे अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की काही जागेवर आदला बदल होऊ शकतो। आता जे आमदार डेंजर झोनमध्ये असतील तिथले जागेमध्ये आदला बदल निश्चित होऊ शकते आणि आम्हाला निरोप आहे, आम्हाला भारतीय जनता पार्टीने जागा लावून सुद्धा ठेवलेली आहे, अजून यावर काही एकमत झालेलं नाही आणि आम्हाला आशा आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटेल। भाजपमध्ये वसमत विधानसभेसाठी अनेक जण इच्छुक आहेत, तर यामध्ये नेमकी कोणाला जागा सुटेल आपलं काय वाटतं जर भाजपला जर जागा गेली? प्रामुख्याने आम्ही 3 जण या ठिकाणी इच्छुक आहोत, त्यामध्ये उज्ज्वलाताई तांबळे असतील, अंकुशरावजी आहेर असतील आणि मी असेल। आम्ही 3 मिळून संयुक्त दौरा पूर्ण विधानसभेमध्ये केलेला आहे। सर्व बूथ प्रमुखाशी आम्ही चर्चा केलेली आहे, भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि आमच्या 3 एकमत आहे। ज्यांना कोणाला पार्टी उमेदवार देईल त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमच्या 3 संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने घेतली। वसमत, आपण जसं म्हटलं की वसमत विधानसभेमध्ये भाजपची मोठी ताकद आहे, मागे शिवाजीराव ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव सुद्धा ते निवडून लढले, चांगल्या प्रकारे ते मतं घेतलेली आहेत, पण नेमकं ही जागा जर सुटली नाही भाजपला तर आपली भूमिका काय राहणार पण? हा प्रश्नच येत नाही। आम्हाला नक्की खात्री आहे की जागा निश्चित सुटणार आणि जर जसं काही वरच्या पातळीवर निर्णय झालेच तर आम्ही सगळे एकत्र बसू भारतीय जनता पार्टीचे। आमचा बूथ प्रमुख हा आम्हाला अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यांचं म्हणणं काय आम्ही जाणून घेऊ, आम्ही सगळे प्रमुख पदाधिकारी एकत्र बसू आणि आम्ही निर्णय घेऊ काय करायचं। जर ती जागा जर अजित पवार गटाकडेच राहिली तर आपण काम करणार का? आमचा बूथ प्रमुख जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य आहे, आमचा सामान्य कार्यकर्ता जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य आहे। जर आमच्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला की जागा आपण लढली पाहिजे तर निश्चित तुम्हाला सांगतो आमच्या 3 एक जण ही जागा लढेल। तर हे होते वसमत विधानसभेचे भाजपचे इच्छुक उमेदवार मिलिंद हेंबळ, यांनी अतिशय रोखठोकपणे त्याची मतं व्यक्त केलेली आहेत। प्रहार टीव्ही, कन्हैया खंडेलवाल, हिंगोली।